आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या महिन्याभरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे चित्र असतानाच शहरात साथीच्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे। गेल्या महिन्याभरात शहरामध्ये मलेरियाचे 22 तर डेंग्यूचा 1 रुग्ण आढळून आलाय। यामुळे सतर्क झालेल्या महापालिका प्रशासनाने आता शहरात व्यापक प्रमाणात धूर आणि औषध फवारणी सुरू केली आहे। त्याचबरोबर पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन पाण्याची तपासणी करण्यासही सुरुवात केली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात डेंग्यूचा 1 रुग्ण आढळला होता तर 1 संशयित रुग्ण आढळला होता। याच महिन्यात मलेरियाचे 22 रुग्ण आढळले आहेत तर चिकनगुनियाचा 1 रुग्ण अद्याप आढळलेला नाही।